आता पाहूयात सविस्तर वृत्त विक्रमगड तालुक्यातील तीनशे चार कामांपैकी फक्त बेचाळीस कामे झालेली आहेत या कामावर सुमारे तीस कोटी निधी खर्च झाला असून काम मात्र अपुरच आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कामे न करता शासनाच्या निधीवर आणि आदिवासी जनतेच्या हक्कांवर दरोडा घातला आहे विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन 2012-13 ते सन दोन हजार या वर्षामध्ये चौऱ्याण्णव गावांपैकी त्र्याऐंशी गावांमध्ये तीनशे चार विकास कामं मंजूर करण्यात आली होती त्यासाठी आदिवासी विकास विभागाने तीस कोटींचा निधी दिला होता मात्र येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाचाच विकास झाल्याचे दिसत पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन दोन हजार बारा तेरा ते सन दोन हजार चौदा पंधरापर्यंत झालेल्या कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे काम आय आय टी पवई मुंबई या संस्थेस देण्यात आले होते या संस्थेच्या अहवालानुसार अंदाजे सव्वीस कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे तरीही अद्यापपर्यंत या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे एकूण तीनशे चार कामांपैकी एकशे आठ काम प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्रीच कामे दाखवून त्याची बिलं घेऊन आपली तिजोरी भरली आहे या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमतानेच झाली असावी नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला आहे म्हणून नाना पवार यांच्यासह यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस